दिवस घराबाहेर भान हरपलेल्या 80 वर्षीय ज्येष्ठांची ओळख व्हायरल व्हिडिओनं पटली आहे. अखेर पठाणबाबांना त्यांची मुलगी भेटली आहे. वसंत विहार परिसरात रविवारी रात्री 8:45 दरम्यान ऋतुजा ढावरे आणि त्यांची बहीण हॉटेल उत्तरायणसमोर वसंत विहार परिसरातून जात असताना एक 80 वर्षीय वयोवृद्ध आजोबा फुटपाथवर बेवारसावस्थेत बसलेले दिसले. पावसानं भिजलेले ओले चिंब कपड्यात त्यांची चौकशी केली असता निदर्शनास आलं की ते आजोबा गेले 2 दिवस तिथंच बसून आहेत. त्याच क्षणी घटनेची दखल घेत त्या आजोबांशी बोलण्याचा प्रयत्न केला. आजोबा थोडे घाबरून गेले होते. त्या दरम्यान असं निदर्शनास आलं की त्या आजोबांना डोळ्यांना दिसतही नाही आणि ऐकायलासुद्धा येत नाही. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत रुग्णवाहिकेची वाट न पाहता संभव फाउंडेशनच्या टीमनं आजोबांना रिक्षातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथून आजोबांच्या कुटुंबाचा शोध घेणं सुरू झालं. रात्रभर व्हायरल झालेला व्हिडिओ अखेरीस त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचला आणि 4 दिवसांपासून हरवलेल्या वडिलांची ओळख पटली. जैनोद्दीन पठाण राहणार हनुमाननगर सोलापूर असं बाबांचं नाव निष्पन्न झालं. अखेरीस संभव फाउंडेशनच्या माध्यमातून वडिलांची आणि मुलीची भेट घडवून आणली गेली. यासाठी संभव फाउंडेशनचे आतिश शिरसट यांनी विशेष परिश्रम घेतले.